राज्यात संचारबंदी लागू असताना सुद्धा अमरावतीच्या परतवाडा शहरातील भोईपुरा परिसरात अवैधरित्या एक महिला दारू विकत असल्याची माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच आज सकाळी पोलिसांनी धाड टाकून 1000 रुपयांची दारू तर एका व्यक्तीकडून 43,000 रुपयांचा गुटखा व एक कार असा एकूण 2,63,000 मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने बिअर बार अधिकृत दारू विक्रीही बंद आहे. त्यामुळे अवैध दारू विकल्या जात असल्याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने आज सकाळी 10 वाजता पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकून 1000 रुपयांची देशी दारू जप्त केली तर दुसऱ्या घटनेत गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली असून 2,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या ओमप्रकाश गौर व दारू विकणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. आज सकाळी 10 ते 11 सुमारास लालपूल ते वाघामाता या रोडवर सूरज तेजवानी राहणार लालपूल परतवाडा यांनी अवैधरित्या गुटखा विक्रीची वाहतूक करताना मिळून आलेला आहे. आमचे PSI भालेराव साहेब आणि त्यांचं पथक यांनी हे जप्त करण्यात आलेलं आहे. शासनाचे प्रतिबंध असताना देखील यांची हे वाहतूक आणि विक्री चालू आहे. तसेच शहरामध्ये आता 144 लागू आहे, परंतु बऱ्यापैकी किराणावाल्यांना मी आवाहन करतो की अशा प्रकारे कोणती गुटखा विक्री जर करत असणार तर तुम्हाला कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने तुम्ही लक्ष ठेवावे असं मी दुकानदारांना पण आवाहन करतो आणि इतर नागरिकांना आवाहन करतो की सध्या 144 लागू असल्यामुळे दारूचे सर्व दुकानं बंद आहेत. तसेच किराणाचे दुकानं त्यांना फक्त 11 ते 3 टायमिंग दिलेलं. या दोन्ही दरम्यान जर नागरिकांना कोणी गुटखा विक्री करत असताना किंवा दारूबंदी विक्री करत असताना असं जर काही माहिती मिळाली तर त्यांनी आम्हाला तत्काळ माहिती द्यावी. यामध्ये आम्ही कुठलीही कसुरी ठेवणार नाही. पोलीस प्रशासन यासाठी तत्पर आहेत. शिवाय नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक आवाहन करतो की आपण विनाकारण घराच्या बाहेर निघू नये. कारण काय, आपण जर घरात राहिला तरच आपण या कोरोनाला हरवू. पोलिसांची अशी कारवाई धडक कारवाई चालू आहे आणि प्रशासनाला सहकार्याने सहकार्य करायची. किंमत किती आहे? किंमत 2,63,500 रुपये आहे. यामध्ये नजरचे टोटल 43,500 रुपये आणि ही जी गाडी आहे मारुती सुझुकी झेन तर त्याची किंमत एकूण 2,20,000 आहे. तर अशी आमची कारवाई जोरात. सर, आज सुद्धा सकाळी तुम्ही दारूची कारवाई केली आहे, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? किती अंदाज माल पकडण्यात आला? तो जवळपास 4 ते 5 पेटीचा माल आहे आणि दारूची पण आमची धडक मोहीम सुरू आहे. मी पोलिसांच्या वतीने अशा जे अवैध धंदे आहे यावर जोरात कारवाई चालू आहे. यामध्ये नागरिकांना आवाहन करतो की सध्या 144 लागू असल्यामुळे सर्व दुकानं बंद आहेत. तर जे दुकानदार आहेत किंवा जे दुकान मालक आहेत यांनी आपल्या जे दुकानवर जे कॅमेरे लावले आहेत हे कॅमेऱ्याचे जे ऑपरेट आहे हे त्यांनी घरूनच करावं आणि जर काही असं आक्षेपार्ह आढळून आलं तर त्यांनी आम्हाला आमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे पाठवावे. धन्यवाद.